मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मीटर काय आहे आणि मीटरचा उपयोग का, या का करायचा याबद्दल जाणून घेतले ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून मीटरचा उपयोग कसा करता येईल ह्याबद्दल जाणून घेऊया चंदा आणि अप्पू बत्तख काकांच्या दुकानावर मोजायची टेप पाहायला आले आहेत अप्पूने काकांकडून मोजण्याची टेप मागितली अप्पूने मोजण्याची टेप चंदाला दाखवली चंदा ती पाहून खूप उत्साहित झाली तिने अप्पूला विचारले की ती त्याचा उपयोग कसा करू शकते अप्पू चंदाला सांगत आहे हे बघ ह्या मोजण्याच्या टेपवर ह्या छोट्या उभ्या रेषा सेंटीमीटरचे माप दाखवतात आणि लांब उभ्या रेषा आपल्याला मीटरचे माप दाखवतात अपूने काकांकडून एक कापड घेतले आणि ते मोजण्याच्या टेपने अशा प्रकारे मोजले मुलांनो तुम्ही सांगू शकता का की हे कापड किती लांब आहे हे पहा कपड्याच्या लांबीचे माप एक मीटरच्या लांब रेषेपेक्षा चार छोट्या रेषा जास्त आहे पण एक छोटी रेषा किती सेंटीमीटर एवढी आहे एक सेंटीमीटर अशा प्रकारे ह्या कपड्याची लांबी एक मीटर आणि चार सेंटीमीटर झाली चंदाला आश्चर्य वाटले तिने अप्पूला विचारले हे शक्य आहे का वस्तूंची लांबी मीटर आणि सेंटीमीटर ह्या दोघांचा उपयोग करून मोजली जाऊ शकते का अप्पू हसून म्हणाला हो हे सहज शक्य आहे मग चंदा त्याला म्हणाली की तिच्याजवळ तर अशी मोजायची टेप नाहीये मग ती वस्तूंची लांबी मीटरमध्ये कशी मोजू शकते अप्पूने काकांची मोजण्याची टेप परत केली आणि चंदाला घेऊन बाजूच्या दुकानातून मोजण्याची टेप विकत घ्यायला निघून गेला, गेला। तिथून त्या दोघांनी स्वतःसाठी मोजण्याची टेप विकत घेतली चंदा स्वतःची टेप पाहून खूप आनंदी झाली आता चंदाने अप्पूला विचारले मी हे समजू शकत नाहीये की मला मीटरचा उपयोग कोणत्या वस्तूंची लांबी मोजण्यासाठी करायचा आहे आणि सेंटीमीटरचा उपयोग कोणत्या वस्तूंसाठी मुलांनो इथे काही वस्तू आहेत तुम्ही सांगू शकता का की ह्यामधील कोणत्या वस्तूंची लांबी आपण सेंटीमीटरमध्ये मोजायची आणि कोणत्या वस्तूंची लांबी मीटरमध्ये मोजायची शाबास मुलांनो तुम्ही ह्याचे उत्तर अगदी बरोबर शोधले आहे आपण ह्या वस्तूंची लांबी मीटरमध्ये मोजू शकतो आणि ह्या वस्तूंची लांबी सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो अप्पूने ह्या वस्तूंचा उपयोग करून चंदाला ही गोष्ट समजावली चंदा खूप आनंदी झाली की ती आता जत्रेत लागणाऱ्या पडद्याचे माप सहजपणे घेऊ शकेल ती अप्पूला धन्यवाद म्हणाली आणि आनंदाने आपली मोजायची टेप घेऊन आपल्या घरी परतली मुलांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून मीटरचा उपयोग कसा करतात ह्याबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित काही चुकीचे समज पाहूया